संजय राउत पागल आदमी है, उसके बारे में बार बार मत पूछो। कुत्ता अगर पागल होता है तो कुत्ते को थोड़ी अपन काटते हैं, लेकिन ऐसा मत सोचो ना यार। विधिमंडळ विधिमंडळ जी कार्यालयाची बैठक घेतली, ते कार्यालय आता अधिकृतपणे आपल्या ताब्यात आलेले आहे का, काय पत्रव्यवहार झाला? शिवसेना पक्षाचे प्रवक्ते श्री भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व 40 आमदारांची बैठक आज बोलावली होती। त्या बैठकीमध्ये अधिवेशनासंदर्भात चर्चा झाली आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जो काही चहापानाचा कार्यक्रम असतो त्या चहापानाच्या कार्यक्रमाला सुद्धा शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांनी उपस्थित राहण्यासंदर्भातल्या त्यांनी सूचना केल्या आणि त्याचबरोबर अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ हजर राहावं आणि हजर राहत असताना आपल्या आपल्या मतदारसंघातील जी काही कामं सुचवायची आहे किंवा ज्या विषयावर बोलायचं आहे त्या विषयावर त्यांनी पूर्णपणे आपलं म्हणणं सभागृहात मांडावं, परंतु पूर्ण वेळ सभागृहात बसण्याच्या सूचना प्रतोदांनी दिलेल्या आहेत। जिल्हानिहाय प्रतोदांची नियुक्ती सुद्धा अधिवेशनाच्या पूर्वीच होणार आहे, त्यामुळे जिल्हानिहाय सगळे प्रतोद सुद्धा निश्चित करणार आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय। आणि त्याचबरोबर ज्या ज्या मतदारसंघातली कामं काही बाकी असतील किंवा आमदारांची कामं जी झाली नसेल त्या संदर्भात त्यांनी निवेदन द्यावं आणि अधिवेशनाच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांबरोबर सर्व शिवसेनेच्या आमदारांची एक बैठक आयोजित करण्याचं श्री भरत गोगावले यांनी सुचवलं। या कालच बैठक झालेली आहे, आता कायदेशीररित्या आणखी किती कार्यालय नाही, हे हा कायदेशीररित्याच शिवसेना पक्षाचं कार्यालय होतं जे पूर्वीपासून आम्ही वापरत होतो, त्याच कार्यालयामध्ये विधिमंडळ पक्ष शिवसेनेचं ते कार्यालय होतं आणि त्याच कार्यालयातून कामकाजाला आजपासून सुरुवात केलेली आहे आम्ही या अधिवेशनाची। इतर कार्यालय शिवसेनेची जी होती ती आता ताब्यात घेतली आहे, तो निर्णय नंतरचा आहे। आज फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात आमची चर्चा झाली आणि चर्चेमध्ये पूर्ण शिवसेनेच्या 56 आमदारांनी प्रत्येक प्रतोदांनी दिलेल्या आदेशानुसार हजर राहण्याच्या संदर्भात सूचना करण्यात आली। सर, विधिमंडळातल्या कार्यालयाचा ताबा घेतलेला आहे, आता शिवालय आहे, त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका आहे आणि इतर शाखा आहेत, त्यांच्या संदर्भात काय भूमिका तुमची? बघा, कार्यालय आता शिवसेना आणि धनुष्यबाण हे नाव निवडणूक आयोगाने पूर्णपणे दिलेलं असल्या कारणानं आता ती प्रक्रिया आहे, तो प्रक्रियेचा भाग आहे। कुठलीही कायदेशीर बाजू तपासून त्याबाबतीतला निर्णय पक्षाचे प्रमुख घेतील, परंतु जे आमच्याकडे आहे त्याबद्दल काही विशेष नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की शिवसेना पक्षाच्या सर्वच्या सर्व 56 आमदारांना प्रतोदानी निर्णय दिलेला आहे की जे जो व्हीप किंवा पक्ष प्रतोद ज्या पद्धतीनं पत्र देतील व्हीपचं उल्लंघन कुणी करणार नाही आणि जो आदेश प्रतोदाच्या माध्यमातून सगळ्या सदस्यांना 56 सदस्यांना लागू होईल तो सर्वांना लागू होईल, त्यामुळे प्रतोदाच्या कुठल्याही व्हीपचं उल्लंघन कुणी करू नये असं स्पष्ट म्हणजे आमदारांना सुद्धा जर याचा व्हीपचं हे राहणार आहे का आणि जर आम्ही 56 आहोत, मी सारखं तेच म्हणतोय, आम्ही सगळे 56 एकत्र आहोत ना सर। हिंदीमध्ये पार्टी जसं तुम्ही कार्यालय घेतलंय तसं पार्टी फंड आहे, तो पार्टी फंडावर नेमकं काय भूमिका असणार आहे? शिवसेनेचा जो काय पार्टी फंड आहे त्याच्या संदर्भात काय भूमिका असणार? एक तुम्हाला सांगतो, या ठिकाणी स्पष्ट करतो, पार्टी ही लढाई जी आहे पार्टी फंड किंवा शिवसेना भवन बळकवणं यासाठी हे नव्हतं, तुम्ही कन्फ्यूज करू नका। आम्हाला ह्या पक्षाचं चिन्ह पक्षाचं नाव हे महत्वाचं होतं आणि त्याच्यासाठी जी काही लढाई निवडणूक आयोगाकडे चालली होती त्या संदर्भामध्ये झालेला जो निर्णय त्या निर्णयाचे अनुसरून आज आम्ही पक्ष कार्यालयामध्ये जाऊन एक बैठक घेतलेली। बाकी इतर विषयाशी जे संबंधित आहेत, मग शिवसेना भवनाचं काय, तर आम्ही पहिलेच एकदा स्पष्ट केलंय की शिवसेना भवनवर आम्ही कोणत्याही प्रकारचा अधिकार सांगणार नाही। शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे, जरी काही लोकांना ती प्रॉपर्टी वाटत असली तरी आम्ही जेव्हा केव्हा त्या शिवसेनेच्या त्या रस्त्याने जेव्हा जाऊ तर त्या शिवसेना भवनला निश्चित नमन करू, ही आमची भूमिका प्रामाणिकपणे राहणार आहे। म्हणून त्या शिवसेना ही ताब्यात घेणार का? ताब्यात घ्यायला नाही, ताब्यात घ्यायचं झाला का त्या पैशाचा लोभ आहे त्यांनी त्या गोष्टी करा, त्याच्याशी आमचं काही घेणे देणे नाही। एकीकडे शिवसैनिकाला जो पाळीव कुत्रा जो संबोधतोय त्या लोकांचं ते काम आहे, आमचं ते काम नाही। आम्हाला शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जायचं आणि शिवसेना प्रमुखांची शिवसेना वाढवायचा हाच आमचा अजेंडा राहणार आहे। ज्या काही शिवसेनेचे शाखा आहेत या शाखांचं काय, शिवसेना शाखा आहेत राज्यभरामध्ये, या शाखांवर दावा करताय की त्या ठाकरे गटाकडे? बघा, शाखा ह्या विकत घेतल्या गेल्या बऱ्याच शाखा
पक्षामार्फत विकत घेतले गेले होते किंवा पक्षामार्फत शाखांवरती पक्षामार्फत अशा कोणत्याही शाखा विकत घेतलेल्या नाहीये. मला त्याची चांगली कल्पना आहे. जे काही ट्रस्टच्या माध्यमात असेल तर तो त्यांची प्रॉपर्टी ट्रस्टची प्रॉपर्टी असू शकते. एखाद्या वेळेला मी ज्या ठिकाणी मी आहे, मी आमदार आहे, माझं कार्यालय आहे, हे कार्यालय मी स्थापन केलेलं आहे, त्याला शिवसेना नाव होतं, आजही ते शिवसेनाच नाव राहणार आहे. म्हणून असा शाखेचं काही अशी आदला बदल अशी काही मोठ्या प्रमाणात होणार नाही आणि शिवसैनिकांमध्ये कधी यासाठी भांडणं होणार नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे, आज जहां पर देख रहे हैं कि विधान भवन में शिवसेना के ऑफिस जो की सील की गई थी उसको लेकर भी आज संजय राऊत ने जे 2000 कोटीचे आरोप लावलेले आहेत. मी पहिल्यांदाही सांगितलं की शिव त्या संजय राऊतच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे आणि म्हणून अशा सायको माणसाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं हे आम्हाला उचित वाटत नाही. परंतु एक निश्चितच आहे, त्यांना आणखी कल्पना नाही की निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना पक्षाची मान्यता आम्हाला दिलेली आहे. म्हणून आम्ही आज बैठकीमध्ये सुद्धा याच्यावर थोडीशी चर्चा झालेली. त्याचं डिस्क्वालिफिकेशन कसं होईल याची निश्चित कारवाई आम्ही करणार आहोत. डिस्क्वालिफिकेशन झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी जे काही मुख्यमंत्री साहेबाबद्दल अपशब्द बोललेले त्या संदर्भात तुम्ही आता पाहत असाल प्रत्येक ठिकाणी त्यांच्या विरोधात आता गुन्हे नोंद व्हायला सुरुवात झालेली आहे. ही त्यांनी जी काही भाषा वापरतोय त्या भाषेला आम्ही त्या भाषेचं सुद्धा उत्तर दिलं असतं, परंतु ती आमची संस्कृती नाही. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला ती शिकवण दिलेली नाही. म्हणून हत्तीचले बाजार कुत्ते भोके हजार अशी ते अवस्था आहे. म्हणून त्याच्यावर आम्ही जास्त काही भाष्य करणार नाही. त्या चिखलामध्ये दगड मारून चिखल आमच्या अंगावर उडवणे घेणे इतकं आम्ही मूर्ख नाही. संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की चोरांच्या टोळीने आज कार्यालयावरती दावा ठोकलेला आहे आणि फारकाळ चालला नाही. त्याला आता याचं उत्तर आता थोडा एक 8 दिवस थांबा, त्याचं उत्तर त्याला दिलं जाईल. अरे कुत्रं पिसळलं तर काय कुत्र्याला चावत असतात का? त्याला आपण कोणतं तरी औषध देऊन त्याला शांत करू ना. थांबा थोडा. सर हिंदी में जाना चाहेंगे, इलेक्शन कमिशन के ओर से निर्णय के बाद अब जो है विधान भवन में पहुंचे हैं और शिवसेना ऑफिस जो कई दिनों से बंद था उसको सील कर दिया गया था, उसको लेकर अब क्लेम किया. एक बात देखिए कि इलेक्शन कमिश्नर जो आदेश दिया है शिवसेना का अधिकृत मान्यता हमको मिली है और ये विधान भवन है. विधान भवन में काम करते वक्त पक्ष कार्यालय जो भी होता है हर पार्टी को कार्यालय दिया है. भाजप का कार्यालय, हमारा कार्यालय, हर पार्टी का कार्यालय. हमने वही शिवसेना का कार्यालय जो है उसी में जाके हमारा कामकाज शुरू किए. और जैसे प्रताप सरनाईक ने जो बताया है ये व्हिप भी हम जो निकाल रहे हैं ये 56 विधायकों को दिया. 56 विधायक सभी हमारे पूरे विधायक जो व्हिप नहीं मानेंगे उनका क्या, भगवान जाने क्या होगा. लेकिन व्हिप देना ये पार्टी की तरफ से हमारी जिम्मेदारी बनती है. इसलिए हमारे मुख्य प्रतोद ये जो अर्थसंकल्पीय अधिवेशन रहेगा उसका व्हिप सबको बजाएंगे और उनका व्हिप मानना ये उनकी नैतिक जवाबदारी रहेगी. नहीं तो उनके ऊपर भी डिस्क्वालीफाई की कार्रवाई हो सकती है. क्या विधान भवन के साथ साथ सेना भवन है और दूसरी जो शाखा है जो कि उद्धव ठाकरे के अंतर्गत? देखो हमने बार बार ये चीजों को स्पष्ट किया है. सेना भवन ये हमारे लिए मंदिर है. शिवसेना प्रमुख ने बनाया हुआ वो मंदिर जहां हमारे बहुत सारी मीटिंग हुआ क्या करती थी. लेकिन कुछ लोगों को लगता है कि वो प्रॉपर्टी है तो हम जाके उनकी प्रॉपर्टी पे हाथ नहीं डालेंगे. लेकिन जहां उस रास्ते से जब गुजरेंगे तो निश्चित हम वहां नमन करेंगे. ये हमारे लिए वो मंदिर है, हम उनको नमन करेंगे और भगवान से भी बोलेंगे कि ये शिवसेना बहुत अच्छा रहे और अच्छा रहे, इसमें कोई बाधा ना. मुख्यमंत्री के नेतृत्व में एक नेशनल कमेटी मीटिंग भी होने वाली है जिसमें बताया जा रहा है कि उसमें अब ऑफिशियल तौर पर कहीं एकनाथ शिंदे को ही शिवसेना का चीफ माना जाएगा. ये सब पार्टी डिसाइड करेंगे. पार्टी की जो वरिष्ठ हमारे सब नेता है वो नेता की बैठक होगी, वो बैठक में उसका निर्णय. कोई शाखा का झगड़ा नहीं है. ये झगड़ा क्यों लगा रहे हो बार बार? कोई शाखा का हमारा झगड़ा नहीं है. वो सब हमारे शिवसैनिक है. क्यों हमारा एकमेक का सर फोड़वाने की तैयारी कर रहे हो? हम एकमेक का सर फोड़ेंगे नहीं, उनको भी समझाएंगे और हम भी समझ लेंगे. कोई हम आपस में झगड़ा करना नहीं है. हम बाला साहब के शिवसैनिक है. इसमें झगड़ा करने की उद्धव ठाकरे और संजय राउत की ओर से बताया जा रहा है कि उन्होंने धनुष बाण और शिवसेना की चोरी की है, एक चोर तरीके से. संजय राउत पागल आदमी है. उसके कहा उसके बार बार उसके ये करते रहते जिक्र करते. संजय राउत ने यह भी कहा कि अमित शाह जी ने महाराष्ट्र मराठी. संजय राउत पागल आदमी है. उसके बारे में बार बार मत पूछो. कुत्ता अगर पागल होता है तो कुत्ते को थोड़ी अपन काटते हैं. लेकिन ऐसा मत सोचो ना यार. उद्धव ठाकरे ने भी यही स्टेटमेंट दिया है कि चोरी की गई है नाम की और साथ ही. अरे भैया पुलिस स्टेशन में जाके रिपोर्ट दर्ज करा है
उसकी पूरी ये हो जाएगी, चौकसी हो जाएगी और क्या कर सकते साहब। कल उन्होंने मोगैम्बो खुश हुआ ये कहा है अमित शाह को, जिस तरह से शिवसेना चुनाव चिन्ह दिया गया। देखो उद्धव साहब बड़े नेता है, उनके बारे में मैं कुछ नहीं बोलूंगा।